समूचे महाराष्ट्र में पैंसठवां महाराष्ट्र दिन मनाया जा रहा है लेकिन अलग विदर्भ की मांग करने वाले विदर्भ राज संगठन ने महाराष्ट्र दिन का काली फीट बांध कर बर्डी के गांधी पुतले के पास जमकर आंदोलन किया इस मौके पर सैकड़ों विदर्भ राज के कार्यकर्ता मौजूद थे महाराष्ट्र का पैंसठवा स्थापना दिन भले ही मनाया जा रहा हो लेकिन विदर्भ को लेकर राज्य सरकार का सौतेला व्यवहार आज भी जारी है पिछले कई वर्षों से विदर्भ की मांग को लेकर जनाधार और आंदोलन किए जा रहे हैं विदर्भ में जंगल पानी कोयला जैसे कई स्रोत है फिर भी विदर्भ पिछड़ते जा रहा है महाराष्ट्र में रहकर विदर्भ का विकास कतई नहीं हो सकता है इस बात को ध्यान में रखते हुए विदर्भ राज संगठन ने आज बर्डी के गांधी पुतले पर आंदोलन किया काली फीत बांध कर महाराष्ट्र स्थापना दिन का निषेध किया इस मौके पर आंदोलनकारियों ने बी समक्ष जानकारी दी है मैं अरुण केदार पूर्व विदर्भ आंदोलन समिति का अध्यक्ष है राष्ट्रीय जय विदर्भ पार्टीचा पण अध्यक्ष आहे हे जे मे महाराष्ट्र दिन पाळला जातो त्याला आमचा विरोध असतो विरोध असतो म्हणजे जे श्रमिक लोक आहेत तो त्यांचाही हा दिवस असतो त्यांना तर आम्ही मनाचा मुजरा करतो श्रमिकांना पण विदर्भाचे जे श्रमिक आहे त्यांना विनंतीही करतो की त्यांनी वेगळं विदर्भ राज्यासाठी आपला वेळ आणि श्रम द्यावा हा एकमेव काळा हो दिवस याच्यासाठी पाहतो की याच दिवशी आपल्या इथे एकोणीसशे साठला नागपूर करार झाला आणि त्या करारामध्ये जो स्वतंत्र विदर्भ असलेला प्रदेश खानदेश म्हणून किंवा एन बिरार म्हणून महाराष्ट्रात विलीन झाला त्याचप्रमाणे जगातला सर्वात मोठा असा एक अन्याय आपल्याला दिसेल की नागपूर ही आधी राजधानी होती सी पी बेरारची ती आता महाराष्ट्राची उपराजधानी झाली म्हणून आज विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे इथे आज तुम्ही पाहता कारखाने नाही म्हणून आज आता कालच्याच गोष्ट उमरेडला एका तरुण पोराणी इंजिनियर झाल्या तरुण पोराण्यानी ज्याच्याजवळ नोकरी नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली युवकांची आत्महत्या वाढत आहे शेतकऱ्यांची आत्महत्या तर सुरू होतेच परंतु हे महाराष्ट्र सरकार कर्जबजारी सरकार आहे आणि ह्या कर्जबाजारी सरकारजवळ विदर्भाचा बॅकलॉग भरण्यासाठी एक रुपयाही नाही मागील अडीच वर्ष अडीच वर्ष झाल्यावरही अजूनही विदर्भात हे सरकार सुद्धा तयार नाही तुम्ही पाहता दोन अधिवेशन यांनी खाऊन चुकले आहे सरासर यांच्यावर आमचा आरोप आहे का विदर्भाच्या जनतेवर हे अन्याय करत आहे म्हणून विदर्भाच्या जनतेला महाराष्ट्र हा शब्द नकोसा झाला आहे आणि आजपासून जे सुरुवात झाली आहे वि महाराष्ट्र असाव विदर्भ मिलाव ते आता शुरू होना है आक्रमक होना क्या महाराष्ट्र में रहकर विदर्भ का विकास हो सकता है क्या विदर्भ अलग होने से यहाँ के नागरिकों का ज्यादा फायदा हो सकता है क्या विदर्भ आज सही में पिछड़ा हुआ है क्या सही में महाराष्ट्र सौतेला व्यवहार कर रहा है ऐसे कई सवाल लोगों के जहन में हैं। कैमरा पर्सन सुभाष भूटले के साथ संजय मिरे बी सी एन न्यूज नागपूर